विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समचलनावर आधारित उदाहरणे अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिलं उदाहरण आहे, वाय हे एक्सच्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते. जेव्हा एक्स बरोबर 16 तेव्हा वाय बरोबर 24, तर चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. आपल्याला काय दिलंय? वाय हे एक्सच्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते. मग आपण या ठिकाणी लिहिणार आहोत वाय समचलन वर्गमूळात एक्स. समचलन म्हटल्यानंतर दिलेल्या दोन राशींचे नेहमी गुणोत्तर आपल्याला घ्यायचे आणि ते गुणोत्तर नेहमी स्थिर राहतं. मग आपण गुणोत्तर घेणार आहोत वाय छेद वर्गमूळात एक्स बरोबर के. के या अक्षराने चलनाचा स्थिरांक दर्शविला जातो. मग या ठिकाणी वाय समचलनात वर्गमूळात एक्स या चलनाचा स्थिरांक आहे के. के साठी आपलं हे समीकरण तयार झालं. त्यानंतर आपण वायसाठी समीकरण करणार आहोत वाय बरोबर या ठिकाणी भागाकारामध्ये वर्गमूळात एक्स दिलेला आहे तो केला गुणिले होईल. म्हणजेच काय? तर के गुणिले वर्गमूळात एक्स हे वायसाठी पहिलं समीकरण झालं. त्यानंतर एक्ससाठी आपलं समीकरण होईल वर्गमूळात एक्स बरोबर वाय छेद के. दोन्ही बाजूंचा वर्ग केल्यास एक्स बरोबर वाय वर्ग छेद के वर्ग हे आपले चलनाचे दुसरे समीकरण होईल. म्हणजे पहा, स्थिरांकासाठी आपलं समीकरण होतं आहे वाय छेद वर्गमूळात एक्स. त्यानंतर वायसाठी समीकरण होतं आहे वाय बरोबर के गुणिले वर्गमूळात एक्स. आणि एक्ससाठी समीकरण तयार होतं आहे वाय वर्ग छेद के वर्ग. आता आपल्याला स्थिरांक काढायचा आहे आणि समीकरण तयार करायचं आहे. आता या ठिकाणी उदाहरणामध्ये आपल्याला किमती दिलेल्या आहेत एक्स बरोबर 16 आणि वाय बरोबर 24. तर स्थिरांक आपण सुरुवातीला काढूया के बरोबर वाय छेद वर्गमूळात एक्स. या ठिकाणी आपण वाय आणि एक्सची किंमत टाकूया. वायची किंमत आहे 24 छेद एक्सची किंमत आहे 16 म्हणजेच वर्गमूळात 16. 24 छेद 16 वर्गमूळ आहे 4. भाग दिल्यानंतर उत्तर येत आहे 6. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चलनाचा स्थिरांक मिळतो आहे के बरोबर 6. त्यानंतर आपण समीकरण तयार करूया. पहिलं समीकरण वायसाठी वाय बरोबर के वर्गमूळात एक्स म्हणजेच वाय बरोबर केची किंमत टाकल्यानंतर 6 वर्गमूळात एक्स हे पहिलं समीकरण आपलं वायसाठी तयार होतं आहे. आणि यानंतर दुसरं समीकरण एक्ससाठी एक्स बरोबर वाय वर्ग छेद के वर्ग म्हणजेच वाय वर्ग छेद आपली केची किंमत आलेली आहे 6. 6 वर्ग बरोबर वाय वर्ग छेद 36 म्हणजेच एक्ससाठी आपलं समीकरण तयार होतं आहे वाय वर्ग छेद 36 हे आपलं दुसरं समीकरण एक्ससाठी तयार होतं आहे. म्हणजे पहा मुलांना, या पद्धतीनं आपण समचलनामध्ये गुणोत्तर घेऊन स्थिरांक काढायचा आहे आणि त्यानंतर चलनाचे समीकरण तयार करायचे. यानंतर आपण पहिलं उदाहरण झाल्यानंतर दुसरं एक उदाहरण घेऊया. या उदाहरणामध्ये आपल्याला एक सारणी दिलेली आहे आणि सांगितलं आहे दिलेल्या सारणीवरून चलनाचा प्रकार ओळखा. जेव्हा अशी उदाहरणं परीक्षेला येतील तेव्हा मुलांनी दिलेल्या पर्यायावरून सारणीतील चलनाचा प्रकार ओळखायचा आहे. मग आता समजा आपण पहिला पर्याय वापरूया. पहिला पर्याय दिलेला आहे आपल्याला काय? एक्स समचलन वाय. मग आपलं समचलनामध्ये नेहमी आपण काय घेणार आहोत? समचलनात गुणोत्तर हे नेहमी स्थिर असतं. मग आपण ते अगोदर लिहून घेऊया. समचलनात गुणोत्तर कसे असते? नेहमी स्थिर असते. मग आपण दिलेल्या एक्स आणि वायच्या दोन्ही किमतीसाठी गुणोत्तर घेऊया. एक्स छेद वाय बरोबर एक्ससाठी पहिली किंमत दिलेली आहे आपली 0.02 छेद 0.06. दशांश चिन्ह अंश आणि छेदाला सारखीच गरज सोडून असल्यामुळे दोन्ही एकमेकांना कॅन्सल होईल. अपूर्णांक मिळेल 2/6. उत्तर येत आहे त्याचं 1/3. पुढच्या एक्स आणि वायच्या किमतीसाठी आपण गुणोत्तर घेऊया. एक्स छेद वाय बरोबर 0.4 छेद 1.2
बरोबर, इथे देखील दशांश चिन्ह एकमेकांना कॅन्सल होईल, अपूर्णांक मिळेल 4/12, उत्तर मिळतंय 1/3. पुन्हा आपण पुढच्या किमतीसाठी गुणोत्तर घेऊया. x/y बरोबर 2.7/8.1. या ठिकाणी देखील दशांश चिन्ह एकमेकांना कॅन्सल होत आहे, अपूर्णांक मिळतोय 27/81, उत्तर येतंय 27 + 27 = 27 + 81. म्हणजे पहा मुलांनो, एक्स आणि वायच्या दिलेल्या तीनही किमतीसाठी आपला स्थिरांक म्हणजेच के हा प्रत्येक वेळी 1/3, 1/3, 1/3 असाच आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ पहिला पर्याय दिलेला आपला या ठिकाणी बरोबर आहे. जर समजा स्थिरांक एखाद्या किमतीसाठी वेगळा आला तर तुम्ही त्या ठिकाणी दुसरा पर्याय वापरून पहा किंवा तिसरा वापरा, त्यानंतर चौथा वापरा. अशा पद्धतीनं सारणीवरून जेव्हा चलनाचा प्रकार आपल्याला ओळखायचा असतो तेव्हा नेहमी उदाहरण हे पर्याय वापरून सोडवावे.